नमस्कार, राजकारण अनलिमिटेड मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। राज्यामधील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवता सोडवता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, पण त्यानंतर सत्ता स्थापनेचं केंद्र बनलं ते दिल्ली। दिल्लीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये सत्ता स्थापनेसाठी खलबतं सुरू झालेली आहेत, आणि त्यामुळे राज्यातील शिवसेनेचा तिढा आता दिल्ली दरबारी सोडवला जाणार का, यासाठी पाहूयात राजकारण अनलिमिटेड दिल्ली दरबार। तर बुधवार दिवसभरामधील एक महत्त्वाची घडामोड, आणि ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट। एकीकडे राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निर्णय होत नसल्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे, आणि दुसरीकडे शरद पवार यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे, तर राज्यात शेतीच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडल्यात, त्यामुळे त्याबद्दल चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतल्याचं शरद पवार यांनी भेटीनंतर ट्विट करून स्पष्ट केलं। तसंच एक पत्रही त्यांनी प्रसिद्ध केलं। आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर यावेळेला आमचे कार्यकारी संपादक आशुतोष पाटील आहेत। आशुतोष सर, आज दिवसभरातल्या जर आपण घडामोडी पाहिल्या तर सर्वांचं लक्ष वेधणारी जी घडामोड होती ती म्हणजे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये झालेली भेट। बरं, या भेटींमागे असलेलं राजकारण खरं तर समजून घेणं गरजेचं आहे, मात्र या क्षणाला एवढंच म्हणावं लागेल की राज्याच्या सत्ता स्थापनेचा जो तिढा आहे तो दिल्ली दरबारीत सुटणार आहे का? विशाल, असं आहे की महाराष्ट्रामध्ये निवडणुका होऊन जवळजवळ महिना झाला, अजूनही कोण कोणत्या पक्षाबरोबर जाणार, महाराष्ट्रात सरकार कोण स्थापन करणार, मग मुख्यमंत्री कोण होणार, असे अनेक प्रश्न आज सगळ्यांसमोर अनुत्तरित आहेत। मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीला एक शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जरी पार्श्वभूमी असली, त्याबरोबरच महाराष्ट्राच्या राजकारणाची किनार नक्की आहे। याचं कारण, जर नरेंद्र मोदी हे हस्तक्षेप जर करतील तर महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा तिढा सुटू शकतो यावरही राजकीय पंडितांचा विश्वास बसतो। याचं कारण की महाराष्ट्र हे राज्य भारतीय जनता पार्टीला आपल्या हातून जाऊन द्यायचं नाही, आणि आतापर्यंत वेगवेगळ्या मध्यस्थी होऊन देखील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना काही बरोबर येण्याची लक्षणं दिसत नाहीत। अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी काही मध्यस्थी करतील का, किंवा नरेंद्र मोदींकडून काही वेगळ्या प्रकारची समीकरणं जुळली जातील का, अशी एक अपेक्षा होती। त्यामुळे शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीकडे एक विशेष लक्ष लागलं होतं। बरं, निश्चितच, मात्र या संपूर्ण भेटीगाठींनंतर शरद पवारांनी ज्या प्रकारचं ट्विट केलं किंवा ज्या प्रकारे पत्र त्यांनी दिलेलं आहे की राज्यातील शेतकऱ्यांची असलेली परिस्थिती, त्यांना देण्यात आलेली मदत जी आहे ती अपुरी असल्याचं त्यांचं एका बाजूला म्हणणं। शरद पवार हे कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशाल आवाज उठवत आहेत, आणि महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळाची सुद्धा पार्श्वभूमी आहे। याबरोबर शेतकऱ्यांना जी मदत मिळणं आवश्यक आहे, जी लगेच मिळणं आवश्यक आहे, राष्ट्रपती राजवटीमुळे ही प्रोसेस जी आहे ती स्लो होते, त्यामुळे शरद पवारांचा पूर्वीपासूनचा मुद्दा होता की संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे। गेल्या सरकारने, देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारने कर्जमाफीमध्ये वेगवेगळ्या अटी ठेवल्या होत्या, तेव्हापासून शरद पवार यांची भूमिका होती की कर्जमाफी ही बिनशर्त आणि सरसकट झाली पाहिजे। याच भूमिकेचा पुनरुच्चार शरद पवारांनी पुन्हा करताना आपल्याला दिसतोय। याशिवाय शरद पवार शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, महाराष्ट्राचं राजकारण एकीकडे ज्या स्थितीत असताना शेतकऱ्यांचा मुद्दा हा कळीचा राहिलेला आहे। जय महाराष्ट्रने देखील याविषयी आवाज वेळोवेळी उठवला आहे। साखर कारखानदारांचा प्रश्न आहे, ऊसाचा गळीत हंगाम 22 तारखेला सुरू होतोय, पण त्याआधी देखील त्यांचेही प्रश्न आहेत आणि इतरही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न यावेळेस राजकारणाच्या केंद्रस्थानी निश्चित होता। आशुतोषजी, आपल्याकडे येणारच आहे, सचिन सावंत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते, यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिनजी, दिल्लीमध्ये तर बैठका सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे, मात्र अगदी काही क्षणांपूर्वी आलेली जी माहिती होती ती अतिशय महत्त्वाची होती की सोनिया गांधी ज्या आहेत त्या महाशिव आघाडीसोबत जाण्यासाठी अनुकूल असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे, यामध्ये कितपत तथ्य आहे? सचिनजी, म्हणजे मला असं वाटतं की आपण अधिकृतपणे जोपर्यंत त्याची घोषणा होत नाही किंवा त्या संदर्भामध्ये वक्तव्य होत नाही दिल्लीमधून,
जोपर्यंत आपण मला असं वाटतं की सूत्रांवरती सूत्राम विश्वास ठेवू नये अशीच परिस्थिती गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतोय. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या संदर्भामध्ये एक पॉझिटिव्ह सकारात्मक दिशेनं पावलं पडत आहे आणि लवकरच आपल्याला त्याची काय वस्तुस्थिती आहे, काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे, काँग्रेस एनसीपीची एकत्रित भूमिका काय याच्यावरनं पडदा आता तो उठेल. बरं, नक्कीच. मात्र सत्ता स्थापनेला लागलेलं जे कुलूप आहे त्याच्या चाव्या ज्या आहेत त्या मात्र दिल्लीमध्ये आहेत. मग दिल्लीमध्ये सुरू असलेल्या बैठकांनंतर तरी सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल का? कारण राज्यातल्या जनतेला सध्या स्थिर सरकार हवंय आणि सत्ता हवी आहे. सचिन, अशी की स्थिर सरकार देणं म्हणजे राष्ट्रपती राजवट येऊ नये किंवा फेरनोकरी येऊ नये याच करता हा मला असं वाटतं की जो काही आता या संदर्भामध्ये जी काही आपण चर्चा पाहतोय या सगळ्या होत आहेत. एकंदरच जी परिस्थिती आहे आम्ही या परिस्थितीमध्ये अभूतपूर्व परिस्थितीला आलेलो आहोत आणि नाईलाजानं त्या ठिकाणी सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. याचं कारण असं की आमची काही तशा तऱ्हेची जो काही महाजनादेश हे अपेक्षित होता त्यांना बीजेपी भारतीय जनता पक्षाने सेनेला, परंतु त्याच्याऐवजी जो जनादेश मिळाला त्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करण्याचा आदेश होता, आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा आदेश होता. परंतु भारतीय जनता पक्षाच्या एकंदरच विखारी राजकारणामुळे त्यांच्यावर ही जी परिस्थिती आली आणि त्यांनी महाराष्ट्राला जे राष्ट्रपती राजवटीकडे ढकललं आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून आमचा हा आता उद्देश चालू आहे. म्हणून थोडाफार वेळ लागतोय परंतु निश्चितपणे. सचिन सावंत, तुम्ही म्हणताय तीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील घेतली होती की जनादेश जो आहे महाराष्ट्रातल्या जनतेचा हा काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसण्यासाठीच दिलेला आहे. हे जर स्पष्ट आहे, तुम्ही वारंवार तुम्ही देखील अशा प्रकारची विधानं करताय, तर मग या ज्या बैठका दिल्लीत चालल्या आहेत शिवसेनेच्या नेत्यांबरोबर सुद्धा ज्या बैठका होतात, संजय राऊत यांच्या भेटीगाठी होतात, त्याचा अर्थ सामान्य जनतेने काय लावायचा? सामान्य जनतेने हा अर्थ लावावा किंवा प्रत्येकाने हा अर्थ लावावा की आज ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं हात वरती केले आणि त्या पद्धतीनं त्यांचं राजकारणासाठी त्यांचं जे राजकारण झालं त्याचा जो विरोध संपूर्ण देशपातळीवर होतोय ही जर परिस्थिती पाहता अशा अभूतपूर्व परिस्थितीमध्ये राष्ट्रपती राजवट किंवा फेरनिवडणुका हे काही महाराष्ट्राच्या हिताचं नाही. अशा वेळेला एक जबाबदार पक्ष म्हणून आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष राज्यपालांच्या हातामध्ये किंवा राष्ट्रपतींच्या हातामध्ये सूत्र देण्यापेक्षा जनतेचं सरकार कसं यावं याकडे पाहतोय आणि मला असं वाटतं की ती आमची जबाबदारी देखील आहे आणि त्याच दृष्टिकोनातून जनतेने हा विचार करावा. पण ज्या सिद्धांत विशाल ज्या सिद्धांताची जी नेहमी तुम्ही विषय काढता तर या सैद्धांतिक चर्चेमध्ये तुमचा ज्यांच्याशी कायम विरोध राहिला, सैद्धांतिक विरोध राहिला, त्या शिवसेनेबरोबर जाणं ही मतदारांची फसवणूक नाही का? निश्चितच नाही. याचं कारण असं की जनतेला देखील माहिती आहे की ही परिस्थिती जर त्या ठिकाणी सुरुवातीपासून जर आपण पाहिलं जनतेनं आपला निर्णय कळवल्यानंतर आम्ही काही सत्तेवर स्थापनेच्या करता प्रयत्नशील नव्हतो, परंतु ज्या वेळेला भाजप शिवसेनेचा एकंदरच त्या ठिकाणी जे काही विसंवाद झाला आणि त्यानंतर सत्ता स्थापन होणं हे त्यांना महायुतीला अशक्य आहे हे कळलं आणि शिवसेनेनं ज्या वेळेला आमच्याकडे प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवला त्यावेळेला आम्ही हा विचार करू लागलेलो आहोत. आणि म्हणूनच एक लक्षात घेतलं पाहिजे की आमच्यामध्ये वैचारिक मतभेद आहेत हे स्पष्ट आहे, याच्यात काहीही शंका नाही. परंतु मग म्हणूनच या हा जो कालावधी लागतोय याचं कारणच असतं की किमान समान कार्यक्रमावरती आपण कुठे येऊ शकतो का, या कालावधीमध्ये जनतेच्या हितासाठी हा काही त्या उद्देशानं हे सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न. बरोबर, मग सचिनजी, किमान समान कार्यक्रमाचा फॉर्म्युला किंवा या महाशिव आघाडी जर आणण्याचा निर्णय झाला तर याचा फॉर्म्युला नेमका कशा प्रकारचा असू शकतो याविषयी जनतेला आज काय सांगू शकताय तुम्ही? कारण कसं आहे की राज्यातल्या जनतेला आता सरकार हवंय, राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर अनेकांचं नुकसान झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. एक लक्षात घेतलं पाहिजे कुठलंही सरकार स्थापन होतं त्याला एक उद्देश असतो की ह्या सरकारनं काय करायचंय, कशासाठी त्या ठिकाणी आले. भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये त्यांच्या विखारी राजकारणाच्या संदर्भामध्ये किंवा त्यांच्या लोकशाही विरोधी त्यांची भूमिकेमुळे बऱ्याच अंशांना आम्ही एकत्र आलो असलो तरी शेवटी हे जर सत्ता द्यायची असेल तर त्या संदर्भामध्ये काही ना काहीतरी जनहिताचा कार्यक्रम असला पाहिजे आणि तो पहिले पुढच्या कालावधीमध्ये तो राबवता आला पाहिजे. हीच भूमिका त्या पाहूयात आपण की आजच्या बैठकांच्या सत्रांनंतर नेमकं कशा प्रकारचा फॉर्म्युला समोर येतो किंवा काय निर्णय घेतला जातो. धन्यवाद सचिनजी, आपण जय महाराष्ट्र बरोबर बोललात त्यासाठी. आशुतोष सर, आपल्याकडे पुन्हा एकदा येईल की सचिनजी यांचं म्हणणे आणि तुम्ही जो प्रश्न विचारला होता मघाशी की वैचारिक मतभेद असताना हे सर्व पक्ष जे आहेत ते राजकारणामध्ये एकमेकांचे सख्य शत्रू
सख्खे वैरी असतात तर कधीतरी सख्खे मित्र होण्याच्याही नादामध्ये समोर येताना दिसत असतात. मग या राजकारणाला आपण नेमकं काय म्हणायचं? विशाल, हे राजकारण अनलिमिटेड सुरू आहे. पहिली गोष्ट, कारण राज्यामध्ये ज्या पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढून वेगवेगळ्या मुद्द्यांवर विरोध करून हिंदुत्वाचा मुद्दा असेल मुख्यतः, त्या मुद्द्यावरती काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांची भूमिका सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये किमान समान कार्यक्रम जेव्हा आणतील तेव्हा कोणत्या तरी पक्षाला आपली भूमिका सोडावी लागेल. मग शिवसेना आपला हिंदुत्वाची भूमिका सोडणार का, सावरकरांच्या विषयी असलेली शिवसेनेची भूमिका आणि काँग्रेसची भूमिका, यामध्ये आपल्या भूमिकेचा त्याग कोण करणार, हे नाही असे अनेक प्रश्न समोर येतील. दिल्लीमध्ये बुधवारी ज्या बैठका सुरू आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते शरद पवार, अहमद पटेल, त्याबरोबर राष्ट्रवादीचे निवडक नेते बैठकांमध्ये व्यस्त आहेत. एक जनतेला आशा लागून लागली की यांच्या बैठकांमधून काही पॉझिटिव्ह बाहेर निघेल. संजय राऊत यांचं एक विधान आपल्याला यामध्ये महत्त्वाचं आहे. संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी असं विधान केलं की लवकरच, म्हणजे साधारण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या आधी, राज्यामध्ये सरकार स्थापन होईल, एक स्थिर सरकार मिळेल. आमचं सगळं ठरत आलं आहे, बोलणी होत आल्या आहेत आणि आज दिवसभरात ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठका होत्या त्याविषयी देखील संजय राऊत आशावादी आहेत. आता या बैठकातून काय बाहेर निघतंय, या बैठकातून किमान समान कार्यक्रम म्हणून जे आपण सारखा ऐकतोय तो काय असणार आहे किमान समान कार्यक्रम, म्हणजे कोणता पक्ष कोणत्या मुद्द्याला तिलांजली देतोय, हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल, बरं, नक्कीच आशुतोष सर, मी तुमच्याकडे येईलच, मात्र बैठकांचा तुम्ही मगाशी उल्लेख केला त्यामुळे बुधवार दिवसभर दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडींना चांगलाच वेग आलेला होता आणि त्यामुळे दिल्लीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जी आहे ती सुरू होती. शरद पवार यांच्या दिल्ली इथल्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं, तर दुसरीकडे सोनिया गांधी शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याची माहिती बुधवारी दिवसभर जी आहे ती सूत्रांकडून देण्यात आली. अर्थात ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची देखील भेट घेतली. यावेळी अश्विनी कुमार आणि संजय राऊत यांच्यामध्ये देखील 30 मिनिटं चर्चा झालेली होती. तर दिल्लीतल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये दोन्ही बाजूंचे एकूण 16 नेते सहभागी झालेले होते आणि शरद पवार, अहमद पटेल हे देखील या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांचं नेतृत्व करत सहभागी झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. विशाल, या बैठकीमध्ये सुशील कुमार शिंदे यांची अनुपस्थिती देखील जाणवते. नक्कीच, आणि या संदर्भामध्ये पुन्हा एकदा आशुतोष सर आपल्याकडे मी येणार आहे. ज्या प्रकारे सूत्रांनी दिलेली माहिती होती बुधवारी दिवसभरामध्ये आणि त्याचबरोबर ही जी महत्त्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडलेली होती आणि काँग्रेसचे अहमद पटेल देखील या बैठकीला उपस्थित होते, दिग्गज नेते. विशाल, या निमित्ताने एक आठवण होते की काही, म्हणजे अगदी 48-72 तासांपूर्वीच शरद पवारांचं स्टेटमेंट होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अशी सत्ता स्थापनेबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही आहे, काहीही किमान समान कार्यक्रम वगैरे असा विषयच नाही आहे, वेगवेगळे लढलं आहोत असं म्हणणारे शरद पवार हे मीडियाने ऐकलेले आहेत. आपण तो देखील, शरद पवारांचा जो बाईट होता तो देखील आपण जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांना दाखवूया. राजकारणामध्ये शरद पवारांची गुगली काय आहे ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शरद पवारांचं विधान आणि त्यांची कृती यामध्ये किती अंतर असणार आहे हे आता सगळेजण बघतायत. एकीकडे शरद पवार म्हणत होते की काही अशा प्रकारची सत्ता स्थापनेची बोलणी सुरू नाहीत आणि दुसरीकडे शरद पवार काँग्रेसच्या नेत्यांबरोबर हे ज्या बैठका घडतायत, आता या बैठकांनंतर जेव्हा शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलतील तेव्हा कळेल की शरद पवार कोणता नवीन स्टँड घेत आहेत. नक्कीच, मात्र शरद पवारांचं जे राजकारण आहे किंवा ज्या प्रकारे कोणालाही ते कळू देत नाहीत की नेमकं काय सुरू आहे किंवा ज्या प्रकारची गुगली त्यांच्याकडून टाकली जाते, या राजकारणाचे असे अनेक वेळेला अनुभव आलेले असतील, यापैकी आज कुठले तुम्हाला आठवत आहेत का आशुतोष? असं आहे विशाल की शरद पवारांनी वेळोवेळी त्यांच्या राजकारणाचा थांगपत्ता समोरच्याला लागून दिला नाही. अगदी 80च्या दशकातलं पुलोचं सरकार स्थापन करण्यापासूनच्या आठवणी वेगवेगळ्या त्यानिमित्ताने लोकांसमोर येतील. आता पुन्हा एकदा शरद पवारांना राज्याच्या राजकारणात महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि शरद पवारांच्यावरतीच हे सगळं लक्ष कसं केंद्रित राहील यासाठी देखील ही व्यूहरचना बऱ्याचदा शरद पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. आता पुन्हा एकदा, कारण असं आहे की शरद पवार हे दुवा आहेत, शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे या दोघांमधला दुवा आहे, त्यामुळे शरद पवारांची भूमिका ही यानिमित्ताने पुन्हा एकदा महत्त्वाची राहील. शरद पवार काय बोलले होते
ते देखील आपण काही दिवसांपूर्वी शरद पवार जे बोलले होते ते देखील शरद पवारांचं स्टेटमेंट आपण ऐकूया आणि नंतर त्याचं विश्लेषण करूया. नक्कीच. तर शरद पवार हे काय नेमकं बोललेले होते सध्याच्या सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी ते आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकनंतर राजकारण अनलिमिटेडमध्ये दिल्ली दरबार आपण यावेळेला पाहतोय. सत्ता स्थापनेच्या सर्व घडामोडींमध्ये केंद्रस्थानी असलेल्या शरद पवारांनी वेळोवेळी माध्यमांसमोर व्यक्त होताना घुमजाव केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांसह इतर राजकीय पक्षाचे नेतेही अनेकदा बुचकळ्यात पडलेले आहेत. सोमवारी अशीच एक पत्रकार परिषद पवारांनी घेतली. त्यापूर्वी शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा झालेली होती. या भेटीवर शरद पवार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना त्यांनी मात्र सर्वांना बुचकळ्यात टाकणारं विधान केलं. काय म्हणाले होते शरद पवार सोमवारी पाहूया. विधानसभा के सदस्य मिलते है बात करते इससे कोई ज्यादा नहीं. कॉमन मिनिमम प्रोग्राम हमने तय करने की बात की ही नहीं. किसके लिए करेंगे जब तक हम आगे क्या करेंगे ये तय नहीं हो. ये इन्फॉर्मल कांग्रेस एनसीपी के लोग बैठे ये बात सच मगर प्रोग्राम कुछ तय हुआ नहीं. तैयार करके इसका इसके बारे में पार्टी ने पार्टी यदि यहाँ चाहे कांग्रेस हेडक्वार्टर से कांग्रेस प्रेसिडेंट हो एनसीपी में एनसीपी इन लोगों से इस बारे में कुछ बात नहीं हुई ना कोई अप्रूवल नहीं. आणि या संदर्भामध्ये आशुतोष सर मी तुम्हाला विचारतोय आता यावेळेला प्रश्न की पवारांचं राजकारण हे कोणालाही कळत नाही मात्र पवारांच्या हातीच नेहमी पॉवर असते हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सोमवारी जे विधान केलेलं होतं की कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती आपण बोललेलो नाही आहोत त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते हे कायम अशाच प्रकारे भेटत असतात आणि अनेक मुद्द्यांवरती चर्चा करत असतात यात कितपत तथ्य होतं असं तुम्हाला वाटतं? विशाल आपण त्यावेळेस देखील जय महाराष्ट्रवर हीच भूमिका मांडली होती की शरद पवारांची ही गुगली आहे का याची ह्याचं कळण्यासाठी हे कळण्यासाठी काही वेळ द्यावा लागेल. आणि आपण पाहतोय की सोमवारचं एक स्टेटमेंट आणि बुधवारची एक वेगळी मूवमेंट या दोन्हींचा अर्थ आता काय असेल हे कळण्यासाठी आणखीन काही वेळ थांबावं लागतंय का. संजय राऊत यांचं स्टेटमेंट देखील यामध्ये पाहावं लागेल. संजय राऊतसुद्धा असं म्हणाले की पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे सोमवार मंगळवारपर्यंत एक चित्र स्पष्ट होईल. याचाच अर्थ कुठे ना कुठे बोलणी सुरू आहेत. आता याच्यामध्ये मुद्दे कोणते असतील बैठकीच्या आतमध्ये बंद दाराआड जी चर्चा झाली ती निश्चितच प्रसारमाध्यमांसमोर जशीच्या तशी यायला वेळ लागेल. तोपर्यंत सूत्रांच्या आधारे अनेकदा प्रसारमाध्यमं वेगवेगळ्या बातम्या देतात पण त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी काही वेळ देण्याची गरज आहे. आणि जय महाराष्ट्राने कायम ही भूमिका ठेवलेली आहे की अशा प्रकारे ऐकीव आणि सूत्रांच्या बातम्या जय महाराष्ट्राने तरी दिल्या नाही आहेत आणि दिलेल्या बातमीवर जय महाराष्ट्र ठाम राहिले. राष्ट्रपती राजवटीचं उदाहरण मी देऊ इच्छितो. राष्ट्रपती राजवट येणार महाराष्ट्राची ह्याचं सगळ्यात प्रथम वृत्त हे भाकीत जय महाराष्ट्रांनी केलं होतं आणि ते खरं निघालं. असो ही झाला हा झाला भूतकाळ. आपण पुन्हा एकदा या मुद्द्याकडे येऊ. शरद पवारांचं आताचं जे राजकारण आहे जयराम रमेश सारखे नेते जेव्हा त्यांच्या निवासस्थानी येऊन राष्ट्रवादीचे निवडक एक थिंक टँक आणि काँग्रेसची थिंक टँक ही जेव्हा बैठक करते आणि महाराष्ट्रातले आमदार आणि डिसिजन मेकर्स हे जेव्हा शरद पवारांच्या घरी उपस्थित राहून चर्चा करतात तेव्हा निश्चितच ही अटकळ बांधली जाते की महाराष्ट्रात सरकार कधी स्थापन होईल या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार 5 वर्षांपासून सत्तेबाहेर आहेत त्यामुळे या निमित्ताने जर सत्तेचं समीकरण जुळत असेल तर काँग्रेसमधल्या एका गटाला सत्ता स्थापन करणं यासाठी ते पॉझिटिव्ह आहेत. राष्ट्रवादीचे आमदार देखील आहेत. आपण पाहिलं होतं की निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीतले अनेक आमदार भाजपमध्ये गेले होते. त्यांना असं वाटलं होतं की भाजपमध्ये जाणं म्हणजे सत्तेमध्ये जाण्याचा तो मार्ग होता. आता अशी एक बातमी जयंत पाटील राष्ट्रवादीचे नेते यांच्याकडून कळली होती की जे राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये गेले आहेत असे अनेक आमदार परत राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करण्यासाठी इच्छुक आहेत. या विधानाचा या निमित्ताने आणखीन एक विश्लेषण आपल्याला सांगावं असं वाटतं विशाल की जर काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी हे जर एकत्र आले आणि राष्ट्रवादीचे गेलेले आमदार जर राष्ट्रवादीकडे परत आले तर राष्ट्रवादीकडच्या आमदारांची संख्या वाढू शकते आणि याचा परिणाम मुख्यमंत्री कोण या इक्वेशनवर पडू शकतो आणि उद्या राष्ट्रवादी आमचे आमदार जास्ती म्हणून
मुख्यमंत्री पदावर दावा ठोकू शकते, जे आता शिवसेना आणून बसले मुख्यमंत्री आमचाच, आणि त्यासाठी हे सगळं अनलिमिटेड राजकारण सुरू आहे. या सगळ्या राजकारणाला छेद देणारी ती घटना असू शकते. बरं, नक्कीच पडद्यामागचं राजकारण आणि पडद्याच्या समोर असलेलं राजकारण यामध्ये सातत्यानं फरक असल्याचं आपण अनेक वेळेला अनुभवलेलं आहे. बरं, सध्या पडद्या आड नेमकं काय सुरू असणार आहे हे सांगणं जरी शक्य नसलं तरी देखील सर्वसामान्य जनतेला आपण रोज भेटत असतो, आणि सर्वसामान्य जनतेला भेटत असताना त्यांची देखील एक वेगळी जी आहे. विशाल, भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते, मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आपल्यासोबत जोडले जात आहेत. माधव भंडारीजी, दिल्लीमध्ये या ज्या बैठका सुरू आहेत, तुमचं याबाबत विश्लेषण काय आहे? तुम्ही एक राजकीय विश्लेषक देखील आहात. खरंच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं सरकार बनू शकतं का, आणि बनलं तर चालू शकतं का? आम्ही या संदर्भामध्ये पहिल्या दिवसापासून एक भूमिका घेतलेली आहे की आम्ही थांबा आणि पहा या भूमिकेमध्ये आहोत, वेट अँड वॉच या भूमिकेमध्ये आहोत. जे चाललंय त्याच्यावरती आम्ही निरीक्षण करतो, आणि एकदा त्यांचा पूर्ण निर्णय आल्यानंतर मग काय ते बोलू, आधी कशाला बोलायचं. बरं, नक्कीच माधवजी, अनेक वेळेला मात्र भाजपचे सर्वच नेते जे आहेत, जे ज्येष्ठ नेते आहेत, ते सातत्यानं सांगतात की सरकार येणार ते भाजपचंच येणार. मग भाजपचं सरकार कशा प्रकारे येणार हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं वाटतं आम्हाला. माधवजी, भाजपचं सरकार कशा पद्धतीने येणार हेही सांगण्याची ही जागा किंवा ही वेळ नाही. आता ज्या काही घडामोडी दिल्लीत चालू आहेत आणि त्यांना एकमेकांबरोबर ज्या काही चर्चा करायच्या त्या होऊ द्यात. तारीख ते तारीख आपण ऐकतो, चर्चांवर चर्चांचे घोळ चालू आहेत ते आपण बघतो आहोत, त्याच्यातून काय निष्पन्न होतं ते बघू, मग बोलू, मग ठरवू. बरं, राज्यातल्या जनतेचं असं म्हणणं आहे अनेक वेळेला की पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेनं एकत्र यावं आणि त्यांनीच सत्ता स्थापना करून टाकावी आणि हा तिढा सोडवावा असं राज्यातली जनता सातत्यानं म्हणतेय, याचा विचार भाजप शिवसेना करताना दिसेल का येत्या काळात? आपण हा प्रश्न भाजपला काय विचारता हे मला कळत नाही. कदाचित तुम्हाला समोर जाऊन विचारणं शक्य होत नसावं. तुम्हाला म्हणूनच विचारतोय, अधिकृत आम्हाला प्रतिक्रिया हवी. नाही, आम्हाला विचारण्याचं कारण नाही, कारण आम्ही सुरुवातीपासून हे स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने भाजपच्या नेतृत्वाखालच्या, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालच्या महायुतीला जनादेश दिलेला आहे, कौल दिलेला आहे, आणि त्या महायुतीमध्ये सामील असलेल्या सगळ्यांनी त्या कौलाचा आदर राखला पाहिजे असं आमचं पहिल्यापासून मत आहे. परंतु ज्यांना तो मान्य नाही, ज्यांना जनादेशाचा अनादर करायचा आहे, त्यांच्या प्रश्नाबद्दलची उत्तरं तेच देऊ शकतील, आम्ही नाही देऊ शकतो. नक्कीच भाजपची देखील भूमिका जी आहे ती तुमच्याशी बोलल्यानंतर लक्षात आली आहे. धन्यवाद जय महाराष्ट्रला आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. विशाल, कार्यक्रमात अगदी शेवटचा आपल्याकडे मिनिट आहे, असं आहे की भाजपची ही जी भूमिका आहे ही सध्या तरी समजूतदारपणाची दिसते, कारण ते त्यांच्या तत्वांशी काडीमोड घेत नाही आहेत. ज्या तत्वांवर लढले, ज्या विचारांवर लढले, ते विचार ते कायम ठेवत आहेत. आता शिवसेना ज्या विचारांवर लढली, ज्या विचारांवर त्यांनी त्यांचे आमदार निवडून आणले, त्या विचारांची फारकत घेईल का हे भाजप बघतंय. आणि जर शिवसेनेने जर सत्ता स्थापन केली तर ती दीर्घकाळ चालेल का, म्हणजे शिवसेनेची चूक ही भाजपच्या पथ्यावर पडू शकते, अशा प्रकारची भाजपची भूमिका दिसते. विशाल, नक्कीच तर राजकारण अनलिमिटेडमध्ये आपण वेळ झालेली इथंच थांबण्याची, मात्र जो काय निर्णय होणार आहे तो अखेर दिल्ली दरबारीच होतो हे देखील यातून अधोरेखित होताना दिसतंय. वेळ झाली इथंच थांबण्याची, तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.